नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीसाठी अतिशय आयएमपीने महत्त्वाचे क्वेश्चन परत टीसीएसच्या भरतीमध्ये विचारलेले क्वेश्चन आपण बघणार आहोत मित्रांनो। तर त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे, पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा। आणि शब्द आहे अपायकारक सहानुभूती। ज्यांना कोणा या प्रश्नाचे उत्तर येत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये देत चला। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वानर की वन। हा थोडासा अनोळखी शब्द आहे पण मराठी व्याकरणातला क्वेश्चन आहे। पुढचा क्वेश्चन बघा, प्रश्नात दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्यपर्यायामधून ओळखायचे। तर डोळ्यात तेल घालून जपणे, तर ह्याच्यापैकी चार ऑप्शन आहेत, त्यापैकी बरोबर उत्तर बघा। त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, माता जिजाबाई लहानग्या शिवरायांना डोळ्यात तेल घालून जपत असे। हा त्याचं वाक्यात उपयोग केलेलं वाक्य आहे। पुढचा क्वेश्चन बघा, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखायचा आणि शब्द आहे हरिहर। तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, इतरेतर द्वंद्व समास। पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही। तर चारपैकी ऑप्शन नंबर डी हे केवल वाक्य नाही। वाक्य बघा, डॉक्टर वेळेवर आले म्हणून गडी वाचला हे केवल वाक्य नाही। पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी भुजंग प्रयात वृत्त असलेले वाक्य ओळखा। वृत्त ओळखायचे आणि त्यामध्ये भुजंग प्रयात वृत्त असलेलं वाक्य आपल्याला बघायचं। त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन नंबर ए आहे, नको फार हव्यास घे भूषणाचा, घरी लोभचित्ती सदा सद्गुणांचा। पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला। तर बघा, भाषिक हा शब्द सांगितलेला आहे। त्याच्यापैकी बरोबर उत्तर बघा, हे जे क्वेश्चन एकदम सोपा असतो पण ह्याच्यात मार्क जातात विद्यार्थ्यांचे। तर बघा ह्याच्यापैकी बरोबर उत्तर कोणतं असेल, तर ऑप्शन नंबर बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे, भाषिक। पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची। विरुद्धार्थी शब्द आहे त्याची बरोबर जोडी ओळखायची। बघा, चंद्र इंद्र, इलाज ना इलाज, चांदणे कोमुदी, जमीन भूमी। आता तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए त्याचं उत्तर, ऑप्शन नंबर ए असं वाटतं, चंद्र आणि इंद्र ही जोडी सुरक्षित दिसते पण ते त्याचं उत्तर नाही आहे। बघा, त्याचं उत्तर ऑप्शन नंबर बी, इलाज ना इलाज। बाकीच्या तीन जोड्या ह्या चुकीच्या जोड्या आहेत। जमीन भूमी हे बरोबर जोडी आहे पण ती समानार्थी शब्दाची आहे, जमीन म्हणजेच भूमी। ना इलाज आणि इलाज ही विरुद्धार्थ शब्द जोड आहे म्हणून ऑप्शन नंबर बी त्याचं बरोबर उत्तर आहे। उद्या गुरुचरित्राच्या सप्ताही समाप्ती होईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। बघा, ही गोष्ट उद्या होणार आहे त्यामुळं काळ कोणता असणार आहे, तर साधा भविष्यकाळ असणार आहे, घडलेलं नाही, घडणार आहे गोष्ट ती। पुढचा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य ओळखायचे। साधा भूतकाळ असलेले वाक्य ओळखायचे म्हणजे भूतकाळ म्हणजे पाठीमागे होऊन गेलेली गोष्ट। तर त्यामध्ये बघा, हे क्वेश्चन वाचा आणि उत्तर द्या। त्यामध्ये बघा ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सगळेच गोष्टी आहेत हे भूतकाळात आहेत, साध्या भूतकाळामध्ये। शौर्य शाळेत गेला झालेली गोष्ट आहे, त्याने अभ्यास केला होऊन गेलेली गोष्ट आहे, तिने जेवण केले म्हणजे पूर्ण झालेल्या गोष्टी आहेत, म्हणून साध्या भूतकाळात येतात। एक क्वेश्चन आपल्याला काळासंदर्भात पडतो याच्यामध्ये। बघा पुढचा क्वेश्चन बघा, खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणारा योग्य समुदर्शक शब्दाचा क्रमांक निवडा। नीरज आकाशात रात्रीच्या वेळी तारकांचा टिंबटिंब पाहण्यात एक वेगळीच मजा असते। तर काय पाहण्यात, घोळका, कळप, थवा किंवा पुंज? तर बघा, तारकांचा असतो तो पुंज असतो, ऑप्शन नंबर डी त्याचं बरोबर उत्तर आहे। सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? बघा, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, बऱ्याच एक्झाममध्ये परत रिपीट झालेला आहे। त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, जपानी देशाकडून ते कायदे घेतलेले आहेत। पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, सातारा, रायगड, भंडारा। बघा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, सातारा। गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? ओडिसा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार। प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र। लोकसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन नंबर ए त्याचं उत्तर आहे, सभापती आणि उपसभापती हे लोकसभेचे अध्यक्ष असतात। विजयस्तंभ कोठे स्थित आहे? त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, चित्तोडगड। राष्ट्रीय पोषण संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन टिंबटिंब येथे आहे। बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, हैदराबाद या ठिकाणी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन। पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे?
पंजाबचा राज्यपक्षी कोणता आहे? तर ऑप्शन नंबर बी बाज। वेदांकडे परत जा अशी घोषणा कोणी दिली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत जा अशी घोषणा दिली होती। DDT खालीपैकी कोणत्या वर्गाशी संबंधित आहे? DDT खालीपैकी कोणत्या वर्गाशी संबंधित आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मंद अपघटनीय प्रदूषक। पुढचा क्वेश्चन बघा, शेवटचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेली खालीपैकी कोणते सरोवर आहेत? महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेली खालीपैकी कोणते सरोवर आहेत? तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर ए लोणार सरोवर आहे, बुलढाणा जिल्ह्यात आहे ते उल्कापातामुळे तयार झालं होतं।